आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या पंतप्रधान सुरक्षा विमा योजना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन या तीन योजनांना सात वर्ष पूर्ण जामिनाच्या अटींचं उल्लंघन केल्याबद्दल खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबईच्या सत्र न्यायालयाची नोटीस नागपूरच्या बेलतरोडी परिसरातील महाकाली झोपडपट्टीत लागलेल्या आगीत दहापेक्षा जास्त नागरिक जखमी आणि विदर्भात आज अकोला इथं पंचेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं उच्चांकी तापमान पंतप्रधान सुरक्षा विमा योजना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन योजना या तीन जनसुरक्षा योजनांनी विमा आणि पेन्शन सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे या तीन विमा योजनांना आज सात वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त त्या बोलत होत्या गेल्या सात वर्षात योजनांचा सा लाभ घेणाऱ्यांची संख्या ही या योजनांच्या यशाची साक्ष आहे असंही त्या म्हणाल्या या तीन योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी सर्व बँका आणि विमा कंपन्यांचं अभिनंदन केलं आहे थोर समाज सुधारक आणि कृष्ण गोखले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे आज आदरांजली वाहिली गोखले स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अविस्मरणीय आहे लोकशाही तत्व आणि सामाजिक सशक्तीकरणासाठी त्यांची अटल बांधिलकी आम्हाला सतत प्रेरणा देते असं मोदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहा तसंच शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन त्यांच्या शौर्याची आणि संघर्षाची गाथा देशवासियांना नेहमीच प्रेरणा देत राहील असं पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती जमशेद बी पारडीवाला यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन व्ही रमना यांनी या दोघांना शपथ दिली या दोघांच्या नियुक्तीनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची पदसंख्या चौतीस झाली आहे सर्वोच्च न्यायालयातील नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती धुलिया हे गुवाहाटीतल्या उच्च न्यायालयात तर न्यायमूर्ती पारडीवाला हे गुजरातच्या उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होते महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्यांचं शोषण करत असून नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन केंद्र सरकारला दोष देत असल्याचं माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे अमरावती इथल्या न्यायालयात एका खटल्यासंदर्भात जामीन घेण्यासाठी आज उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भात येऊन केवळ भाषण देऊ नये तर इथल्या शेतकऱ्यांचा पाण्याचा आणि विजेचा प्रश्न दूर करून विदर्भावरचा अन्याय दूर करावा असं म्हणाले पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींसाठी राज्य सरकार दोषी असून पेट्रोलवरचा कर कमी करून सरकारनं ना नागरिकांना दिलासा द्यावा असंही ते म्हणाले कोरोना काळात लिंबू पिकानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं होतं त्या लिंबू पिकाला यावर्षी विक्रमी भाव मिळत असल्यानं पातूर येथील शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या भरभरून दिलं आहे कठीण काळात न डगमगल्यानं या शेतकऱ्याचा फायदा झाला असून ते इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत सांगितलं दोन हजार एकोणीस वीस या कोरोना काळात लिंबूला बाजारपेठ मिळाली नाही शिवाय कोणी माल घ्यायला तयार नव्हतं त्यामुळे शेतातील लिंब तशीच झाडाखाली पडून वाया जात होती इतर बाजारात केवळ एक रुपया दर होता त्यामुळे पातूर इथल्या हाडाचे शिक्षक असलेल्या शेतकरी रमेश जनार्दन काळबांडे यांचं पाच लाखाचं नुकसान झालं होतं आता पुढील शेती करावी की नाही लिंबाचा मळा ठेवायचा की नाही असा विचार अनेकांनी केला परंतु काळपांडे यांनी न डगमगता लिंबाची शेती कायम ठेवली काळ बदलला आणि एक रुपयाचं लिंबू दहा रुपयाला यंदाच्या उन्हाळ्यात लिंबाच्या दरानं उच्चांक गाठला असून या वाढीव दराचा फायदा त्यांना झाला आहा पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील गावखेड्याच्या विकासाला गती देणारी शकुंतला रेल्वे मागील अनेक दिवसांपासून बंद आहे ही रेल्वे सुरू होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळावा याकरता आज विजय विल्हेकर यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी केंद्रीय रेल्वे बोर्ड पीएससी समिती सदस्यांची भेट घेतली यावेळी अचलपूर ते मूर्तिजापूर अप डाऊन शकुंतला एक्सप्रेस असलेल्या परिस्थितीत चालू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली शकुंतला नॅरोगेज रेल्वेला हेरिटेजचा दर्जा देण्यात यावा यासाठी भविष्यात सुद्धा आंदोलन करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली यावर उत्तर देताना पीएसी सदस्य वर्मा म्हणाले की भूसावळ येथील अधिकाऱ्यांच्या वादाच्या लढाईत ही रेल्वे बंद करण्यात आली असून राज्य शासनाच्या उदासीनतेमुळे तिचं काम रखडलं आहा जामिनाच्या अटींचं उल्लंघन केल्याबद्दल खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबईतल्या सत्र न्यायालयानं नोटीस बजावली आहे चार मे रोजी राणा दाम्पत्याचा जामीन मंजूर करताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलू नये असं न्यायालयानं सांगितलं होतं मात्र तरीही ते प्रसारमाध्यमांशी बोलले तसंच रुग्णालयात असतानाची काही छायाचित्र समाजमाध्यमांवर टाकल्याचा आरोप आहे त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी करणारा अर्ज मुंबई पोलिसांनी न्यायालयाकडे केला आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नागपूर जिल्ह्यात बेलतरोडी परिसरात वनविभागाच्या जागेवर असलेल्या महाकाली झोपडपट्टीत आज सकाळी लागलेल्या आगीत स्वयंपाकाच्या गॅसच्या सोळा सिलेंडरचा स्फोट झाला किमान शंभर झोपड्या आगीत जळून राख झाले आहेत आगीत दहापेक्षा जास्त नागरिक जखमी झाले असून अग्निशमन दलाच्या सहा गाड्या लावून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं दरम्यान पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत आणि जिल्हाधिकारी आर बिमला यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुग्णवाहिका रवाना केल्या दरम्यान या घटनेत कुठल्याही जीवितहानीचं वृत्त नाही आगीचं कारण अद्याप स्पष्ट नसल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं वाशिम जिल्ह्यात सध्या खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांना विविध बँकांमार्फत कर्ज वाटप सुरू असून यामध्ये वाशिम जिल्ह्यात यंदा खरीपासाठी एक हजार पन्नास कोटी रुपये पीक कर्ज वितरणाचं उद्दिष्ट असताना जिल्हा मध्यवर्ती पीक कर्ज वितरणात आघाडी घेतली आहे अवघ्या महिनाभरात या त्यांच्या निर्धारित उद्दिष्टापैकी सहासष्ट पूर्णांक तेहतीस टक्के पीक कर्जाचं वितरण शेतकऱ्यांना केलं आहे या बँकिसहा मर्यंत पन्नास हजार सत्तेचाळीस शेतकऱ्यांना चारशे सात कोटी नऊ नव्वद लाखापेक्षा अधिक पीक कर्जाचं वितरण केलं आहे दुसरीकडे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह सा खाजगी क्षेत्रातील बँकांचं पीक कर्ज वितरणाचं प्रमाण नगण्य दिसतं आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन योजनेअंतर्गत वर्षभरापूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या अकोला जिल्ह्यातील एकशे सव्वीस जोडप्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या अनुदानाचा लाभ जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत देण्यात आला आहे या योजनेअंतर्गत दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षापर्यंत गेल्या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना प्रोत्साहन अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया निधी अभावी रखडली होती शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये याप्रमाणे एकूण त्रेसष्ट लाख रुपयांचं अनुदान जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत वितरित करण्यात आलं भारत आणि नेपाळच्या संघात झालेल्या सतरा वर्षाखालच्या कबड्डी स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना काल सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आलं भारतीय संघाचं नेतृत्व बुलढाणा जिल्ह्यातील प्रथम तायडे यांनी केलं तसंच संघातल्या गणेश मालोकर दीपक बडगुजर निखिल जाधव आदेश कुमार अमित वरकट सोहम सोळंके दिनेश भिलावेकर वैभव देवकर आणि विजय सावंत या बुलढाणा जिल्ह्यातल्या खेळाडूंना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आलं मेळघाटातील दाबिया येथील आदिवासी युवक सकाळी तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात गेला असता त्याच्यावर सकाळी अस्वलानं हल्ला करीत गंभीर जखमी केलं त्याला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र बीजधावडी इथं नेलं नंतर धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे मात्र अस्वली हल्ल्याच्या घटनेत सातत्यानं वाढ होत आहा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महानिर्मितीतर्फे राज्यस्तरीय लघुपट चित्रकला आणि संशोधनात्मक निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे ही स्पर्धा शालेय महाविद्यालयीन आणि खुल्या गटात होणार आहे स्पर्धेत सहभागी होण्याची शेवटची तारीख पंधरा स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी अकामृत द डॉट इन या ईमेलवर संपर्क साधावा भंडारा येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात सहाय्यक आयुक्त या पदावर सुधाकर रामजी झळके आज रुजू झाले यापूर्वी त्यांनी जिल्हा कौशल्य विकास आणि उद्योजकता मार्गदर्शन अकोला आणि बुलढाणा या ठिकाणी सुद्धा सहाय्यक आयुक्त म्हणून काम केलं आहे आगामी काळात रोजगार विकास आणि उद्योजकता मार्गदर्शनासाठी प्रयत्न करणार असल्याचं श्री झळके यांनी सांगितलं विदर्भात आणखी काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला होता त्यानुसार विदर्भात उष्णतेची तीव्रता वाढत असून अकोला इथं आज पंचेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी कमाल तापमानाची नोंद करण्यात ता आली आहे अकोल्यापाठोपाठ ब्रह्मपुरी चौचाळीस पूर्णांक दोन तर वर्धा इथं चौचाळीस अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली नागप्रात आज त्रेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं येत्या तेरा तारखेपर्यंत हवामानात विशेष बदल होणार संकेत हवामान खात्यानं काही ठळक बातम्या पंतप्रधान सुरक्षा विमा योजना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन या तीन योजनांना सात वर्ष पूर्ण जामिनाच्या अटींचं उल्लंघन केल्याबद्दल खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबईच्या सत्र न्यायालयाची नोटीस नागपूरच्या बेलतरोडी परिसरातील महाकाली झोपडपट्टीत लागलेल्या आगीत दहापेक्षा जास्त नागरिक जखमी आणि विदर्भात अकोला इथं पंचेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं उच्चांकी तापमान याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार